सध्या अराजकताजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत चांगलं साहित्य लेखन आणि लपलेलं शब्दसौंदर्य शोधण्याचं काम साहित्यिक व पत्रकारांनी करावं पत्रकार व साहित्यिकांनी नव्या समाजव्यवस्थेविषयी नव्या मूल्यांची पेरणी डोळसपणे करावी असं प्रतिपादन लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले यांनी केलं शिरोळेतील टारेक्लब हाऊसमध्ये साहित्य सहयोग दीपावली आणि मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचं वर्धापन दिन या निमित्तानं पत्रकार व साहित्यिक स्नेह रविवारी पार पडला यावेळी लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळ दत्तचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील पंचगंगा कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांनी स्वागत केलं डॉक्टर भोसले पुढे म्हणाले की अलीकडच्या काळात कर सर्वच क्षेत्रात बदलाचं आहे बदलाच्या विरोधात आपण नाही पण उपलब्ध याबाबतची माहिती समजली या पाहिजे जग मुठीत घेणारं तंत्रज्ञान उपलब्ध होत असलं तरी त्याचा संदर्भ देणारी परिस्थिती अर्थ माहिती ही केवळ बुद्धीच्या वापरामुळेच मिळते मी स्वतः पेन आणि कागद घेऊन बसतो या लिखाणामुळे बुद्धीला चालना मिळते लिखाणाची गती आता यंत्राबरोबर जोडता येत नाही यावेळी श्री दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले की आताची परिस्थिती सुधारायची असेल तर पत्रकार व साहित्यिकांनी खऱ्या अर्थानं त्या दृष्टीनं सर्वांचीच वाटचाल करावी या प्रसंगी कथा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं सुनील इनामदार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सचिन इनामदार सुरेखा इनामदार साहित्यिका नीलम मानगावे शेखर पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील कमलाबाई शिंदे जयश्री पाटील अन्नपूर्णा कोळी के एम भोसले गावडे अविनाश सगरे चंद्रकांत पाटील विश्वास कांबळे विशाखा सुतार यांच्यासह पत्रकार साहित्यिक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान यांनी केलं प्राध्यापक मोहन पाटील यांनी आभार मानले शिरोळ प्रतिनिधी मराठी